आणि बुलेटिनच्या सुरुवातीला चिंता वाटावी अशी ही बातमी आहे। खरंच महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं की नाही असा प्रश्न या बातमीमुळे पडू शकेल। नालासोपाऱ्यात भूत उतरवण्याच्या नावाखाली एका महिलेला भोंदूबावानं अमानुषपणे मारहाण केली आहे। भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण करणाऱ्या नालासोपाऱ्यातील भोंदूबावावर 2 दिवसानंतर आज अखेर गुन्हा दाखल झाला। या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय। हेमराज नागदा असे या भोंदूबाबाचं नाव आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावलेला आहे। अनिसच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कलम 3 प्रमाणे या कायद्याच्या कलम 3 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण दृश्य पाहतोय, जादूटोणा कायद्याअंतर्गत आता या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमानुष पद्धतीनं या महिलेला हा भोंदूबाबा अक्षरशः जनावरांसारखा मारहाण करतो। मेन दुखता उसका अलग, लेकिन यह बाबा ने ऐसा बोला कि किसी भूत ने इसको पकड़ा है तो भूत को निकालना पड़ेगा। थोड़ा दिन टाइम के बाद वो घर आई, हम लोग सुबह आके इधर भाई का भी इंटरव्यू लिया, उसके साथ थोड़ी बातचीत की, तो पूरी तरह वीक भाई है। उनकी तरह से हर प्रश्न सवाल का जवाब मिलता ही है, लेकिन हम लोग गर्भ मास तो जाते हैं, बीमारी अलग होती है, इलाज दूसरे प्रकार का होता है, तो तकलीफ हो जाती है, पैसा भी जाता है। कैसे करने वाले जो लोग हैं, पुजारी हेमंत नागदा याने तिच्यातील भूत अंगावरचे काढतो असे म्हणून कुच्याने मारून पाणी वगैरे शिंपडून अघोरी कृत्य केले होते। याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्याबाबत तपास चालू होता। आज रोजी 2600 कार्यकर्ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे।